महाराष्ट्रातलं काही अनुभवी आणि काही तरुण खासदारांना पुन्हा एकदा मोदी सरकारमध्ये एनडीए सरकारमध्ये संधी मिळाली आहे, त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. विशेषतः आमचे नेते माननीय नितीनजी गडकरी ते पुन्हा एकदा सरकारमध्ये येत आहेत, सरळजी येत आहेत, त्यासोबत रामदास आठवलेजी हे देखील पुन्हा सरकारमध्ये सामील होत आहेत आणि रक्षाताई खडसे आणि मुरलीअण्णा मोहोळ यांच्यासारखे अतिशय तरुण खासदार हे देखील मंत्रिमंडळात सामील होत आहेत, याचा मला अतिशय आनंद आहे. प्रतापराव जाधव यांच्यासारखा विदर्भातला एक अत्यंत अनुभवी अशा प्रकारचा नेता आणि ज्येष्ठ खासदार हे पण मंत्रिमंडळात येत आहेत, याबद्दल देखील मी आनंद व्यक्त करतो. आणि सर्वांचं शपथविधीपूर्वी अग्रिम अभिनंदन करतो. राष्ट्रवादी काँग्रेसला एकही पद मिळालेलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला आमच्या वतीनं किंवा सरकारच्या वतीनं एक जागा ऑफर करण्यात आली होती. राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार अशा प्रकारे ही जागा त्यांना देण्यात आली होती, परंतु त्यांचा आग्रह असा होता की आमच्याकडनं श्री प्रफुल्ल पटेल यांचं नाव फायनल आहे आणि ते आधी मंत्री राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांना आम्हाला राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार हे करता येणार नाही. मात्र आपल्याला देखील ही कल्पना आहे की जेव्हा अलायन्सचं युतीचं सरकार असतं त्यावेळी काही निकष तयार करावे लागतात, कारण अनेक पक्ष सोबत असतात, त्यामुळे एका पक्षाकरता तो निकष मोडता येत नाही. पण मला विश्वास आहे की भविष्यामध्ये जेव्हाही एक्सपान्शन होईल त्यावेळी निश्चितपणे त्यांचा विचार त्या ठिकाणी होईल. सर, आताही समावेशाचा प्रयत्न करण्यात आला, किंबहुना ऑफर आमच्याकडनं देण्यात आली होती. त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्ही आम्हाला पुढच्या वेळेस दिलं तरी चालेल, पण आम्हाला मंत्रीपद द्या. कुठली नाराजी नाही त्यांची. आता जो आहे तो फारसा चांगला राज्यात दिसला नव्हता, राष्ट्रवादीचा परफॉर्मन्स जो आहे तो फारसा चांगला दिसला नव्हता, त्यामुळे कदाचित हे होते असं म्हणायचं. राष्ट्रवादीची उपयुक्तता संपली आहे का दीपेश? मला असं वाटतं की पुन्हा एकदा आपल्या सर्वांना समजेल अशा शब्दांमध्ये, म्हणजे आपल्याला म्हणजे आपल्या जे काही प्रेक्षक आहेत त्यांना समजेल अशा शब्दांमध्ये सांगतो, राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा मंत्रिमंडळात देण्यात आली होती. राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार ही जागा त्या ठिकाणी देण्यात आली होती. त्यांचा आग्रह कॅबिनेट मंत्र्याचा होता. राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार हा कॅबिनेट मंत्र्याप्रमाणेच असतो, पण त्यांची देखील अडचण होती की कॅबिनेट मंत्री पदावर राहिलेला माणूस त्यांना राज्यमंत्री स्वतंत्र प्रभारावर आणता येत नव्हता. आणि सरकारचा प्रश्न होता की वेगवेगळे जे पक्ष आहेत ज्यांच्याकडे एक खासदार आहेत किंवा अशा प्रकारचे जे वेगवेगळे पक्ष अलायन्समध्ये आले आहेत त्यांच्याकरता साधारणपणे एक निकष ठेवावा लागतो, आणि म्हणून राष्ट्रवादीने देखील ते मान्य केलं आणि त्यांनी सांगितलं की आमचा विचार तुम्ही एक्सपान्शनच्या वेळी आम्हाला तुम्ही कॅबिनेट मंत्रीपद द्या, आम्ही थांबायला तयार. कोकण आणि मराठवाड्याला मंत्रीपद मिळालेलं नाही सर, भौगोलिक विचार केला. आता तर पहिलं मंत्रिमंडळ आहे ना, अजून जागा खूप रिकाम्या आहेत तिथे. विस्ताराच्या वेळी निश्चितपणे अजून काही लोकांचा विचार होईल, त्यामुळे विस्ताराच्या वेळी मला असं वाटतं की आणि शेवटी देशाच्या संपूर्ण आपण जर बघितलं तर सगळ्या राज्यांच्या सगळ्या विभागांचा समावेश हा कुठल्याच मंत्रिमंडळात नसतो, तिकडे राज्याचं मंत्रिमंडळ नाही. पुरोगतांचा आरोप असा आहे की प्रफुल्ल पटेल यांना ईडीची प्रॉपर्टी कार्ड नाही, गिफ्ट स्वरूपात सरकारने दिलं म्हणून त्यांना निश्चित केली गेली. असं आहे की पहिली गोष्ट तर जे काही अटॅचमेंट होतं ते न्यायालयाच्या निर्णयाने निघालेलं आहे, न्यायालयाने ते काढलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचा आरोप करणं हे चुकीचं होईल आणि त्यांच्यावर अन्याय करत.